खंड आयुष्य चला आता घरी आपलं आपल्या घरला आलं का रे दादा या 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 बच्चा अरे वा 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 बसा असून बाई अरे एक थांबा दार मी एक दूध पिशवी घेऊन येतो आपल्याला चहाला विसरलो आणायची मी अहो मी तुम्हाला सांगते लक्षात आहे ना सगळं हो सगळं लक्षात आहे माझ्या आता आपण येऊन दोनच मिनिटं झाली लगेच तुझं चालू झालं हा म्हाताऱ्याने जमीन विकल्यावर कळन तुम्हाला मला माहिती आहे माझा बाप कसा आहे तू नको शिकू मला ते त्याच्यामुळेच मी गावाकडे यायचं नको म्हणत होते पोर आपण आल्यापासून पोराला ताण लागलेली सुद्धा तुझ्या लक्षात नाही ती जमीन 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 आज बोलतो मी जे काय असेल ते पाणी नसेल मग काय झालं 10 मिनिटांनी काय होत नाही तुमचं नुसतं मुलं मुलं बाबा मुलं बाबा हेच असतं दूध आणायला गेले बाळा येतील आता आपलं गाव कसं वाटलं तुला छान वाटलं काय म्हणत होते बाबा गावाला जायचे हा आपल्याला बाबाला घरी घेऊन जायचं का आपल्याला बाबाला जाऊ बाबाला करमलं तर मम्माला एकदा विचारू तू विचारतो का नाही बर विचार ना मम्मीला जाऊ ना आपण बाबाला बघा तुमच्या मुलालाही तुमच्यासारखंच बनवलं अरे मी तर त्याला विचार म्हणून सांगतोय बाबाला घ्यायचं का मी पण त्याला म्हणलो बाबाला करमत असेल तर घेऊन जाऊ काय घेऊन वगैरे जायचं नाही इथं कोण राहणार इथं गेलो मी स्वयंपाक वगैरे काही करणार नाही तुझे बाबा राहतील इथं तुला तर तुझ्या स्वभावाला मी खूप वैतागलेलोय आता हा वैतागा मी होते म्हणून तर राहिले दुसरं कोणी असत तर निघून गेली असती का अरे दुसरी केली असती तू जर नसती तर दुसरी करून आणली असती मी पण तुझ्यासोबत लग्न करून पश्चाताप झालाय मला बरं बरं हे रोजच चाललेलं आहे मी जाते आणि स्वयंपाक करते आणि तेवढं लक्षात ठेवा जमिनीचं नाही हो म्हणून सांगितलं ना तुला आता किती वेळा तेच हो पण बोला परत ए नितीन अरे ये की रे अमर अरे डोक्यात लांबचा बसलाय काय नाही अयो अरे जरा तुझं टेन्शन दिसतंय चेहरा आम्ही बघ कसं पॉश मध्ये गावाकडे असून राहतो गर्ल कमी पॉश कसं काय त्याचं टेन्शन नाही होय अरे वा 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 लय पॅन्ट शर्ट भारी लागा आम्हाला कधी आणलं का ड्रेस लागतो बर जाऊन ते बरोबर का टेन्शन येऊ तात्या विचारलं होतं काना काना मला तात्या काय बोलला नाही फक्त तात्या मला म्हणलं नितीन आलाय म्हणून अरे बायको जरा त्रास द्यायला लागेल सगळ्या लोक बायका त्रास देतात आमचं लग्न झालं म्हणून विषय सोडून दे आता सगळीच गाव सगळी अख भारत तीच होतो बायको ताप देते बायको देते ते काय चालूच असतं प्रत्येक घरी माती चुल्या असते मला वैयक्तिक दिलं तर काय नाही पण ती बापाबद्दलच मला काहीतरी आणि वडिलाकडनं जमीन घेऊन घे माझ्या मागे तर तिने परतागा झाला होता आहे ना होय सगळं खरं आहे पण तू त्याला कसं म्हणू शकतो बरं जमीन घेऊन काय माझी तर काही जीभ रेटत नाही बापाला कसं तू तर काय झालं माहिती का तुले मोठ्या धर्मसंकटात घालाय व्हायला का आता माझं योग तुला जर मित्र समजा असला मला काहीतरी काम करणार का मी म्हणेन ती हा फक्त मी तुला सांगतो कुणाला सांगायचं
मग मी निघतो तुला फोन लावतो. अरे सकाळी दूध आणायला गेलतो तर रती बोलायच्या मशीन मारली लाट, त्यामुळं काय बोलता येणार काय ना, गावरान खायला मिळाला. आता गेलतो दूध आणायला, अरे 29 रुपयाला पिशवी एवढी भा काय बाबा 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 खैर झालं रे बाबा. आणि आता कुठे मिळते लेकरा, गावरान खायला मिळत नाही बाबा आता. बरं मग काय चाललंय? काय नाही तर त्या. अरे बाळा तू यार, आम्ही चार चार दिवस वाट बघतो रे फोनची, तू साधा फोन सुद्धा करत नाही. अरे तुला यात्या हातावर त्या फळासारखं जपले रे, प्रेम केले रे आम्ही, काय गुन्हा केला आम्ही? तू साधा फोन करत नाही, आल्यापासून चिता कशी बसला. या बापाचे किती कालवेल होते जीवाची, काय सांगू तुला. मला कामात नाही वेळ मिळत नाही तात्या, म्हणून मी तुम्हाला फोन नाही करत. तुम्ही काय गैरसमज करून घेताय बा? तुम्ही काय अडचण नाही करे? काय नाही तात्या, असेल तर मी तुम्हाला सांगणार नाही का तुमच्यापासून कुठली गोष्ट? सांग सांग, आपल्या बापाला सांग जरूर. नाही काय नाही, तू यासाठी बघ हा जीव माझा हजर आहे रे बाबा. नाही तसं काय नाही, मला कामात नाही वेळ नाही मिळत. हा बाप जिवंत आहे तुझ्यासाठी, अजिबात काळजी करू नको. होय तात्या, ते खालच्या रानात काय लावले? अरे बाप जिवंत आहे तुझा, केलंय मी रानात पीक पाणी, त्याची काय काळजी करतो तू? मला वाटतं त्याचं काहीतरी जुनं नवं करावं लागेल आता. काय रे सांग ना मला, जुनं नवं तरी काय म्हणजे? हा नको बाबा, तसलं काय मनात आणू नको. हा बाप तुझा जिवंत आहे तुझ्यासाठी, आजी बात काळजी करायची नाही. मी आहे ना. मी येतो तात्या, जरा मित्रमंडळींची भेट घाटी. ये बाळा ये. पोराच्या मनात काय चाललंय काय कळायला मार्ग नाही बाबा. बर जाऊ दे, ती सोनाली नातू आला, किती सुजग्यावाने वाटायला लागलं मला, हायस वाटायला लागलं, आनंद झाला माझ्या मनाला. वा 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 वा. पण पोराच्या मनात काहीतरी आहे, आता कसं विचारावं त्याला काय. बरं असू दे, जाऊ दे, बघू काय असेल ते असेल. चॉकलेट बांधतो मला राम मराय लागला वय तुला आणायला. ह्याला आपल्याला बाळाला हे करायचं, तुला काय काय खायचं? बिस्किट पार्लेजी मला ऐक ना, आता आपण काय करू माहितीये का? आपण तुमच्या घरी जाऊ. तुमच्या नाही आमच्या घरी. अरे घरी आईस्क्रीम आणली. आमच्या घरी चॉकलेट आईस्क्रीम आईस्क्रीम मटन बी आहे. आपण हे जाऊ. चल टीव्ही बघा, टीव्ही टीव्ही सुद्धा आहे. चल ना उचला नाही गेला का? वजन नाही जेवढं येतो उचल उचल. चल अरे बाळ कस का आलता तो? आलो होता असं सर. वा 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 बरं झालं, आला आला छान छान. तुझी वकिली कस काय चालली? ठीक आहे. वा वा वा, बापाच्या हातावर हात मार, चांगलं काम कर, बापाचं नाव उज्ज्वल कर. अरे तुझा बाप माझा एक चांगला मित्र आहे, आणि
त्यानं आमची प्रॉपर्टी इतकी व्यवस्थित सांभाळली की बोलायचंच काम नाही. राणाचं काय नवं जुनं करायचंय काय नाही. अरे कोण म्हणलं तुला? नितीन बोलत होते. कशाबद्दल रे बा? ते काही शेतीसाठी. नाही नाही तसं काहीच नाही. हा तसं असलं तर मला सांग काय. हो ठीक आहे. ऐक हा काय करू माहिती का? तू तुझ्या घरी किन्ने करू? माझ्या घरी नको. का? अरे माझ्या घरती आले माणसं. आलं ते बी खरं. मग एक काम करू. ऐक आपण त्याला काय करू माहिती का? पलीकडच्या गोडवर मठ ठेवू. चलते काय? हा पैसे किती मागाय? 3 लाख. 3 लाख बस का? तुकडी पाहिजे. नको म्हणते. 3 लाख. 4 लाख. तुझी वाट बघतो. कुठे गेलता का तू? काय झालं काय? अरे आज आपण करपती झालो. करपती काय केलं असं तू करोडपती व्हायला? चल तुला सांगतो. काय काय केलं काय? ऐकी आपण अरे आपला जोडीदार अमर त्यांनी वर्ग किडनॅप केलंय. त्याच्या आईचा येडा त्याच्या असले धंदे करायला लागला का तुम्ही? हा जुबे थांब. आईला हे पोराचं काहीतरी करायला पाहिजे. आता आमरेला शोधतो. मी गाव सुधरायचं बघतोय आणि हे काहीतरी वायपट धंदे करतात. आईस्क्रीम गेला. आईस्क्रीम तुला आईस्क्रीम गेला अमर. अरे ती होती की माझ्याकडे मग ती होती. अरे ती आईस्क्रीम स्ट्रॉबेरी बिस्किट जिलेबी समोसा तुला आवडते समोसा? कस काय पोरग बाय पोरगच आहे पण चांगलं जिट काढले माझी. अरे पापड खायचं तुला? अरे माझ्या तुला दे आम्हाला खायचं जे ते घे पण आता काय मागू नको बघ. अरे लिंबू. अरे लिंबू कुठे खातो? एक का तुझं तर समजच खातो. तू एक काम कर इथे उभा राहा आणि ते मी बी जातो. आम्हाला ना अमर माझा अमर आहे की आम्हाला का माहिती का अमर मला तू काय बी करून समोसा काय म्हणायचं हा तू तुला हो मी जातो. थांब ते आम्हाला काय करणार आहे अमर मग येडे समोस घेऊन. दोन्ही कुठे गेले? अरे गावले बर का पण राहिलाय रे मिळ थोडा. किती रुपये भेटायचे? मिळायचे 1-2 लाख रुपये. तू शांतरा थांब जरा मला बघू दे. तुला देणार रे मी 2-4 रुपये. किती तुला किती पाहिजे पैसे? सांगतो तुला थांब. सांग तू लवकर पटशी ना मी तर तुला पुन्हा पैसे देणार नाही. मी तिकडे बघ काय धंदे लावले दादा तू होय. तुला मी आता बघितलं होत काय मजा करत होत तुझी. मी त्या जुबेनी तू काय धंदे लावले गावात? काय जाईल जुबेनी कुठलं पोरग किडनॅप केले? किडनॅप नाही मग किरकिर करते म्हणून आम्ही फिराय आणलं. अरे दादा मग तुला काही कळणं दिलं का? ते तर एवढं मला म्हणला की पोरग किडनॅप केले. सगळं मतदान तुला देणार आहे आम्ही. तो आमच्या आरोप करतो का? अरे आमची पटांगण झाला तुझ्या प्रचार करून करून आणि तू असा आरोप घेतो का? तर जुबे मला म्हणलं की पोरग किडनॅप केले 1 कोटी रुपये भेटणार आहे. कोट नाही तुझ्यासाठी प्रचारासाठी आम्ही पळतो. या आम्ही माणसाला म्हणतोय आम्ही आमचा दादा आता काय शोधत होत असते. तुझी मजा करावं म्हणलं उमेदवार कसा हे बघण्यासाठी नाही केलं एवढं. मला काय नाटक करायची गरज येत तुझा जीवत नाही आमच्या बास बाबा. मी मदत तुमच्याकडे बघावं लागेल मला. म्हणजे आम्ही रातून दिवस तुमच्यासाठी पळायचं तुम्ही आमच्याकडे बघायचं का? बघावं लागेल. त्या जुब्याला मला विचारावं. तू कोण आले? हा कोण आले बघ किती लोक लावतो फोन पैशाची मागणी करू. बरं लाव. हॅलो. हॅलो कोण? हम अबू राव बोल रहे है. अबू राव क्या? आम्ही तुमचं पोरग किडनॅप केलं. किडनॅप काय? पैसे 5,000 रुपये. 5 लाख? नाही 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 5 लाख रुपये पाहिजेत आम्हाला.
5 लाख रोक जर नाही तुमचं पोरग पोलिसाला घेऊन यायचं ना या पाणी हां जर तुम्ही पोलिसाला घेऊन आला तर आम्ही होम गार्डला घेऊन येऊ अजिबात पोलिसाला आणणार पा तो तुमचं पोरग आहे पळून येऊ दुसरीकडे आम्ही तुमच्या पोराला कुठतर नेऊ 5 लाख सांदेगाळ पर्यंत आम्हाला पोहोचवा बार बार ठेवतो अजून आम्हाला एक पोरग किडनॅप करायचं आहे बार 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 ध्यान करून आना आता आमचं वाईट कोण नाही बर ठेवतो आता आमचा बॅलन्स संपलाय अहो काय झालं काय असं बसलो तुम्ही अरे आपल्या राजवीरला कोणीतरी किडनॅप केलं असं कसं बोलू शकता तुम्ही कोणी नेलं आपल्या राजवीरला काय माहित मला असं कसं बोलू शकता फोन आलता चल अब लवकर उठ चल तात्याकडे जाऊ तात्या काय रे बा मला फोन आला होता आपल्या राजवीरला कोणीतरी किडनॅप केले काय म्हणतो अरे काय सांगतो पहिले अरे देवा सन भाई काय ऐकलं मी अरे पांडुरंगा मला नातू कसा असेल हे बाबा तो जेवढे पैसे मागतो ना तेवढे देऊन टाक लाख ठोट लाख माझ्या नातू पेक्षा जास्त नाही रे बाबा जमीन घेऊन चालल माझ्या नातवासाठी रे नातवासाठी हा चल रे हे माझे नातं रे बघू या राजगुरू काय झालं काय झालं राजवीरला कोणतरी पळून नाही पोलीस स्टेशनला जायचं पोलीस स्टेशनला कोणा नेतील पोलीस स्टेशनला फोन करायला चला चला घरात बसा आधी अरे राजवीर आता रण नका काय नका काय काय झालंय ते सगळं नीट सांग अरे बाबा त्या पोराला पळून नेले आणि त्याच्यासाठी पैशाची मागणी केली तुम्ही काय करतो दोघ जरी एवढी मोठी गाडी एवढं गाडी अरे आता काय करावं मी त्याला सांग बरं आहे माझ्याजवळ 1.5 लाख रुपये मी देतो जमीन एक तो बाबा त्याच्यासाठी जमीन एक नका पण पैसे मागितलेत किती मागितलं सांगा नेमकं 4 लाख मग म्हाताऱ्याला 1 रुपया घालवत नाही अटॅक बिटॅक 4 लाख थांबा जरा काळजी कर मला काय होत माझं नातं आलं ना पैसे देतो मी बर बर जाऊ शांत बसा शांत बसा नितीन पैची ती गोष्ट झाली काय आता आपल्याला पैशाचा बंदोबस्त करावा लागेल तुमच्याकडे पैसे नसतो तर आम्ही गाववाल्याला विचारू आणि 10-5 रुपये गोळा करू तुमच्याकडे किती नाही बाबा मी देतो नको गाववाल्याला शांत बसा ऐका तुम्ही 5 लाख रुपये तुमच्याकडे शांत बर नितीन तुझ्याकडे किती पैसे येत माझ्याकडे कुठले पैसे माझ्याकडे पैसे तुमच्याकडे आहेत का 2-3 लाख त्याच्याकडे सोन्याकडे नका बघू तुमच्या नवऱ्याने काय ह्यासाठी सोनं केलं नाही मोडायसाठी बर तात्या काय तुमच्याकडे किती पैसे येत माझ्याजवळ 1.5 लाख रुपये आणि जमिनीचं काय येत सगळं बाबा माझा नात महत्वाचं आहे मला काय करतोय त्याच्या एवढं करायचं सगळं त्याच्या शांत राहू तात्या काय आपण काय करू माहिती का जमिनी विकू काय टाकता विकून विकायची रे विकायची माझ्या नात्यासाठी आता एवढं कुठं ना घालाय जमिनीला 1.5 लाख रुपयाने जाईल कसे बी जाऊ दे बाबा पण माझ्या नाताला घेऊन ना म्हाताऱ्याचं काय बी म्हणा बर का जुब्या अरे मला त्यांच्यासाठीच करायचे माझ्या नातवासाठी लेकरांसाठी काय करत सांग बरं मला जीव आहे बर का अरे हाय काय नाटक चाललंय काही तुमचं प्रेम आहे ना तावर बर आता रडू बिडू नका शांत बस त्याला आपण काय करू माहिती का 1 लाखांची जमीन देऊ फक्त काय करा माहिती का तुम्ही 2 मिनिटं बसा मी 1 मिनिट जाऊ काय आणि कुठं जाऊ नका आणि पोलिसाला बिलिसाला फोन कर नका नाहीतर आमचं पटकन कर सर हा शांत राह मी पण आलो राजवेश
तुम्ही जेव्हा घरात बोलणं चालू होतं नवरा बायकोचं तेव्हा आम्ही दूध घेऊन आलतो मी तुमचं सगळं ऐकलं आहो ताई ही म्हातारा तुमच्यासाठीच करतोय आहो एक दिवस जर कोण नाही ना आला म्हाताऱ्याचं डोळ्यात टिपकन टिपक येतोय आणि तुम्ही जर आता जेमनी घ्या नाव करणं असं म्हणलं काय करा सांगा बरं त्याच्यामुळे नितीनने सांगितलं मी आपल्याला प्लॅन केला पाहिजे तेव्हाच माझ्या बायकोला कळेल तेव्हा प्लॅन केला हे लेकरू तर तुमचं सोन्यासारखं आहो नाही दादा माझं खरं चुकलं नाही रे बाळ तुझं चुकलं नाही काही चुकलं ते माझं चुकलं मी कमी पडलो तुमच्या प्रेमाला नाही असं नको बोलू तुम्ही नाही बाळ अरे तू माझ्या लेकीसारखी उदाहरण आयुष्य वडिलासारखी असून मी तुमच्या सोबत असं मानले अरे तुला उदर अर्थ करणार मी माफ केलं मी जर माफ नाही केलं तुझ्यात आणि माझ्यात त्यांनी काय फरक आहे बरं पाहत्या बस करते आता काय त्याला वहिनीने त्यांची चूक कळली काय नितीनने केलं ते योग्य केलं आता काय करा माहिती का आता जाऊन द्या तुम्ही बोलायचं आणून टाक मला जेमीन करून टाका नाही नाही बाबा मी काय व्हायचं माहिती का तुम्ही आता खपणार आहे कधी ना होय काय त्यामुळे काय खपणार म्हणजे आता तुम्हाला नको जेमीन द्यायचं टाका त्यांच्या वाटले अर्धा सेकर किंवा पुन्हा मला काय एक सांग तुला मी माझ्या सुनबाईला मोठ्या मनानं माफ केलं आणि जर मी नाही केलं तर मग तिथे तर माझ्यात काय फरक आहे तुमचं कळलं तुमचं कळलं आम्ही तुमच्या घरासाठी एवढं घर होतो सर एवढं केलं तुम्ही म्हणता चोराच्या पुढचं तुम्हाला एक एक बिया खाऊ घाली चला येतो जावा तुम्ही बघा तुमचं जावा नीत तुम्ही अरे कृष्णा कृष्णा तात्या दमा जावा हा हा येतो तुमचं राहिलं चार दिवस तुला का सणासरी ही करतो बा करतो पण तुझं कोण आहे तर कसं असतं माहितीये का आपल्याला समाधान मिळत अरे तुझं म्हणणं बरोबर आहे आपण मार खाल्ला मी तुला मारलं पण आपले ह्याच्यामुळे जर एखाद्या घरात उजेड पडत असेल तर काय करायचं नाही मार खाऊ कोणाला वाईट म्हणून घेऊ फक्त एक डोक्यात घ्यायचं आपल्यामुळे चांगलं झालं पाहिजे काय आपल्याला जे अडचण आल्या तर त्या अडचणी जगाला येऊन द्यायचं नाही त्यासाठी आपण आत जायचं काय बी करू चलते आणि आपला प्राण आणि आपला जीव गावासाठी द्यायचा कळलं चल चल चार चार घास खाऊन घ्यायचं लागले खायला